अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 46 लाख रुपयांचा गुटखा पहूर पोलिसांनी पकडला आहे। मध्य प्रदेशातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये लाखो रुपयांचा गुटखा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाल्यावर सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्यासह हवालदार ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाल माळी, जिजाबराव कोकणे यांनी नाकाबंदी केली असता आयशर ट्रक क्रमांक HR 55W 49 80 यात गुटखा आढळून आला। पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत तपासणी केली असता या ट्रकमध्ये तब्बल 46 लाख रुपयांचा गुटखा मिळून आला असून पहूर पोलिसांनी संबंधित 46 लाख रुपयांचा गुटखा आणि 4 लाख रुपयांचा ट्रक असा 49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ट्रक चालक मोहम्मद तारिक कल्लू राहणार मच्छरोली तालुका जिल्हा 9 हरियाणा यास अटकही केली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।